अरेस मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं दीपोत्सवाच्या माध्यमातून युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. 1955 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत त्यांची सर्वप्रथम मिरवणूक ज्या ठिकाणी काढण्यात आली होती त्या बुधवारपेठेतील ऐतिहासिक पंचाची चावडी इथं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार प्रेरणाभूमी इथं आरएस मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं 1129 दिवे प्रज्वलित करून दीपोत्सवाच्या माध्यमातून युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 129वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आरएस संस्थेचे संस्थापक रवींद्र सरवदे, सागर बाबरे, समीर नदाफ, सोनू इंगळे, मॉन्टी बाबरे, विवेक इंगळे, दत्ता जगताप, रोहन सोनकांबळे, सौरभ इबत हल्ली यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आज या ठिकाणी आर्यस मागासवर्गीय बहुदेश संस्थेच्या वतीने आज दीपोत्सव हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही छोटासा साजरा केलेला आहे. ते देखील सोशल डिस्टन्सिंगमध्ये साजरा केलेला आहे आणि याच जयंतीचा मिरवणुकीचा खर्च जो काय आहे संस्थेच्या वतीने जवळपास लॉकडाऊनच्या काळामध्ये हातावरचं पोट असणाऱ्या लोकांच्या 400 जवळपास कुटुंबांना संस्थेने अन्नधान्याची व्यवस्था करून दिली आणि त्याचाच एक भाग म्हणून की आर्यस मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सोलापूर शहरातील गोरगरीब अनाथ होतकरू विद्यार्थ्या असे 500 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पारकत्व हे जयंतीच्या निमित्ताने होणारा जो खर्च होता तो खर्च न करता यावर्षी संस्थेने 500 विद्यार्थी शैक्षणिक पालकत्व म्हणजे अर्थात दत्तक घेण्याचं ठरवलं आहे.